जिल्ह्यात झालेल्या पूरपरिस्थितीनंतर मंत्री अनिल पाटील यांनी पूरपरिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पक्षपात न करता पूरग्रस्तांना तात्काळ मदत करा असे आदेश प्रशासनाला दिले. जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेण्याकरिता जिल्हा दौऱ्यावर आलेले मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आणि पालकमंत्री संजय राठोड यांनी आनंदनगर तांड्यासह नुकसानग्रस्त भागाची देखील पाहणी केली. या भेटीवेळी आनंदनगर येथे आमदार इंद्रनील नाईक, आमदार नामदेव ससाणे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, प्रशासनातील कार्यकर्ते, ग्रामस्थ अधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री पाटील आणि पालकमंत्री राठोड यांनी नागरिकांनी मांडलेल्या गावाचे पुनर्वसन, शेती पिकांची नुकसान भरपाई, घरे, संरक्षण भिंत आदी मागण्या जाणून घेतल्या. या मागण्यांचा प्रस्ताव शासन स्तरावर प्राप्त झाल्यानंतर तात्काळ कार्यवाही केली जाईल. नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे, पूरबाधित गावकऱ्यांना तात्काळ धान्य पुरवठा, 5,000 रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचे निर्देश दिले. राज्य शासन आनंदनगर तांडा वासियांच्या पाठीशी उभे आहे असे मंत्री अनिल पाटील यांनी ग्रामस्थांना आश्वस्त केले. तत्पूर्वी मंत्री पाटील आणि पालकमंत्री राठोड यांनी यवतमाळ शहराजवळील वाघाडी या गावाला भेट देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर शनिवारी पूरपरिस्थिती दरम्यान नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलेल्या शिवालय येथील निवारागृहाला भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला.